आशा माळी, आपण पाहता डिस्को न्यूज। द डिस्को न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण शहर अध्यक्ष प्रणवदादा प्रकाश पेणकर यांच्या प्रयत्नाने व रुची सामाजिक संस्था वंदनाताई लोखंडे यांच्या सहकार्याने कल्याण शहर पूर्व पश्चिम येथे रिक्षा टॅक्सी चालकांसाठी 5.5 लाख रुपये व्हॅल्यू असलेला वैद्यकीय उपचार व अपघात विमा योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। 2 दिवसात रिक्षा चालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे। 450 रिक्षा चालकांनी वैद्यकीय उपचार व अपघात विमा योजना लाभ घेतला। रिक्षा टॅक्सी चालकांचे आग्रह असतं व जास्तीत जास्त रिक्षा टॅक्सी चालकांना मोफत वैद्यकीय उपचार व अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा याकरिता शिबिराची मुदत 1 दिवसांसाठी वाढवली आहे। यावेळी विलास वैद्य, जितू पवार, संतोष नवले, नूर जमादार, बापू चतुर, शगीर शेख, नंदू भालेराव, रमू शर्मा, बंडू वाडेकर, काका मडवी, विजय डफळ, संजय बागवे, वसंत पाटील, मोहन म्हात्रे, दिगंबर काळे, जगन्नाथ भागडे, दिलीप पाटील, हिरू लोखंडे, प्रताप सरोदे, अनिल जगताप, रिजवान शेख, राजन काशीद, संतोष बिराजदार, कल्पेश म्हात्रे, सुरेश महाजन, अमजद पठाण, नसीम खान, अलगू यादव, कल्पना वाघमारे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 महानिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि कोटी कोटी प्रणाम करतो। तसेच आमचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय प्रकाशजी पेणकर नाना यांच्या स्मृतीस तीव्र वंदन करतो। आज येथे रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणवदादा पेणकर यांचे प्रयत्न आणि रुची सामाजिक संघटना अध्यक्ष वंदनाताई लोखंडे यांच्या सहकार्याने आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने रिक्षा चालकांसाठी आरोग्य विमा आणि अपघात विमा 5.5 लाखाचा येथे देण्यात आला। सर्व रिक्षा चालकांनी त्याचा लाभ घेतला। त्याबद्दल आम्ही रुची सामाजिक संस्था अध्यक्ष श्री वंदनाताई लोखंडे यांचे आभार मानतो। धन्यवाद। ऍक्च्युअली कसं होतं की ज्यावेळी कोरोना काळ आलं त्यावेळी रिक्षा चालकाने खूप मदत केली, कोरोना पेशंटला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यापासून ते टॅक्सी चालकाने पण टेस्ट केलं। आज ऊन असला, पाऊस असला की थंडी वारा असला तर रिक्षा चालक आपली ड्युटीवरती हजर आहेत। आज आमचा सणवार दिवाळी आम्ही साजरा करतो, आम्ही कुठे बाहेर फिरायला जातो पण आमच्या सुख दुःखात त्या हमेशा उभे। तर मला एक सांगतो होतं की मी रुची सामाजिक संस्थेवरतीने काहीतरी यांच्यासाठी एक आग्रह वेगळं उपक्रम आणावे आणि एक जागृती मोहीम माझ्या हातात झाली की मी यांना मेडिक्लेम करून देत एका वर्षाचं। 1 वर्षाच्या मेडिक्लेममध्ये त्यांना 5 लाखाचा आपण मेडिकल इन्शुरन्स देणार आहे, 1 लाखाचा आरोग्य विमा, 1 लाख त्यांचा ऍक्सिडेंट होऊन त्यांना काही कायमचं अपंगत्व आलं तेव्हा 1 लाख रुपये आणि त्यांना काही झालं तर त्यांच्या नॉमिनीला 3 लाख रुपये मिळणार। असं 5 लाखाचा एका वर्षाकरिता आपण त्यांना विमा देणार आहे आणि या विम्याचा लाभ त्यांनी घेतला। आजपर्यंत आमच्याकडे कमीत कमी 1000 रिक्षावाल्यांनी नोंदणी नोंदवली आणि आता त्यांचा बाय हँड म्हणजे 1000 पैकी आम्ही 700 लोकांना इन्शुरन्स SMS द्वारा पोहोचवले, त्यांची बाय पोस्ट किंवा एक प्रोग्राम करून आम्ही त्यांना एक त्यांना देणार आहे कॉपी। रुची सामाजिक संस्था यांच्या वतीने रिक्षा चालकाला अपघाती विमा 1 वर्षाचा हा मोफत प्रदान करण्यात येत आहे। गेल्या 23 तारखेपासून आम्ही जो कल्याणपुरापासून सुरुवात केली त्यामध्ये गणपती चौक आहे, सिद्धार्थनगर आहे, कॅट आहे, तिजगाव नाका आहे, चक्की नाका आहे या विभागामध्ये सुरुवात झाली। आज आम्ही कल्याण पश्चिमला मेन रिक्षा स्टँड
या विभागात घेत आहोत. आमची म्हणजे रिक्षा चालकांना आज कुठलाही अचानक काही झालं, अपघात झाला, तर त्याला कुठलाही बेनिफिट मिळत नाही किंवा त्याला हे मिळत नाही, त्याचं मदत मिळत नाही. आणि या संस्थेच्या बाबतीत ह्या रिक्षा चालकालाही मदत होऊ नये आणि त्याच्यामुळे त्याला अचानक काही झालं, अपघात आलं किंवा त्याला काही झालं, अपघात झाला, तर कमीत कमी त्याच्या परिवाराला काहीतरी रक्कम मिळेल. पण असं होऊ नये, त्याचा अपघातही नाही होऊन त्याचा मृत्यू होऊ नये, त्याही आयुष्य जास्तीत जास्त जागाव ह्या मताची आहोत. पण आज ह्या धावपळीच्या जीवनामध्ये कुठेतरी अपघात होतो, काहीतरी होतं, जीवनात तसं आहे, सगळ्यांचं तसं आहे तसं. पण त्यामुळं एक सामाजिक बांधिलकी समजून आम्ही हा कार्यक्रम उपक्रम घेतला आहे. या उपक्रमामध्ये आमचे कार्यकर्त्यांचं मन म्हणजे आज संघटना एवढं कार्यकर्ते एवढी मोठी फौज आहे, कार्यकर्त्यांनी आम्हाला कमतरच भासत नाही. कार्यकर्त्यांचे एवढा जोमाने काम करताय, कल्याण पूर्वलाही केलंय, आज कल्याण पश्चिमला आहे सगळे कार्यकर्ते. आणि रिक्षा चालकांनी जास्तीत जास्त ह्या अपघात विम्याचा आमचा आम्ही तो उपक्रम राबवतो हा तुमच्यासाठी, हा आमच्यासाठी नाही आहे, हा तुमच्यासाठी, हा तुमच्या आरोग्यासाठी आहे. उद्या काही झालं तर तुम्हाला इकडे तिकडे हात पसरायला नको. उद्या हॉस्पिटल आहे, ते खासगी हॉस्पिटल आहे, त्याच्यात जे लिंक होणार आहे म्हणजे तुम्ही जवळच कुठेतरी अपघात झाला तरी तुम्ही जवळ 1-1.5 किलोमीटरमध्ये तर दवाखान्यात तुम्ही जाऊ शकता आणि त्याचे जे तुम्ही त्याची सुविधा उपलब्ध करू शकतात. एखाद्या वेळेस काय होतं, तुम्ही एखादा अपघात झाला तर जायचं कुठं, जायचं कुठं म्हणजे ह्या कारणात तुम्ही कडं तर अंगावर काढून घेता किंवा तुम्ही तुमचं मृत्यू ओढून घेता स्वतःहून. पण तसं न करता उद्या हे झालं तर तुम्हाला म्हणजे कल्याण शहरामध्ये असो, कल्याण डोंबिवलीमध्ये असो, एक म्हणजे 2-3 किलोमीटरचे अंतर हे हॉस्पिटल उपलब्ध होतील. कारण की ते लिंकच तुम्हाला कुठलं कुठलं हॉस्पिटल आहे तिथे ती लिंक ओपन होईलच म्हणजे 20 दिवसानंतर. तर माझं म्हणणं, आमचं म्हणणं असं आहे का, सर्व रिक्षा चालकांनी आता तसा प्रतिसाद मिळतोय, पण उद्याही आम्ही हा कार्यक्रम आपण एक दिवसासाठी घेतोय. आम्ही त्यांना विनंती केली का बघ काही रिक्षावाल्यांनी आम्ही उद्या पण येतील, त्यांनी उद्या एक दिवसासाठी घेतलाय आम्ही तो कॅम्प. आणि जास्तीत जास्त संख्येने आमचे रिक्षा चालक अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, कॅम्प प्रमुख यांनी जास्तीत जास्त आपल्या चार रिक्षा चालकांना सांगावं का उद्याही आहे हा कार्यक्रम. या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता, 9388-420-420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.